ला हे सोयाबीन सक्सेस होतं का फेल होत तर हे जर दर काही जरी झालं तर हे तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहे आणि ती सुधारणा तुम्ही पुढच्या वर्षी करू शकणार आहात कारण आमची जर काही चूक झाली तर आम्ही तुम्हाला लाईव्ह सांगू शकतो प्रत्यक्ष नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो तर आपण हिवाळ्यामध्ये आता केडीएस नऊशे ब्याण्णव जिला फुले दुर्वा म्हणतात जिकडं जिकडं या व्हरायटीची जी चर्चा आहे त्याचा बियाणे प्लॉट करतोय या बियाणे प्लॉटच्या आतापर्यंतचे व्हिडिओ माग मी चॅनलवरती आपल्या टाकलेले आहेत की जमीन कशी तयार केली टोकन कसं झालं आणि आता हे टोकन केलेलं सोयाबीन निघालेलं आहे आणि आपण हे हिवाळ्यामध्ये फक्त बियाणे प्लॉट करतोय जसं की मी तुम्हाला मागे माहिती दिलेली आहे जे कोणी नवीन व्हिडिओ आत्ता बघत असतील त्यांनी मागचे पण व्हिडिओ बघा कारण भरपूर जाणे जे काही शेतकरी मित्र असतात नवीन बघणारे ते खाली कमेंट करतात की सर हिवाळ्यामध्ये सोयाबीन करू नाही तर हा आपण बियाणे प्लॉट करतोय पहिली गोष्ट हे उत्पन्न म्हणून आपण करत नाही आहे याच्यामध्ये आपल्याला जे आपण करतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी येतात काय काय आपल्याला फायदे होतात ते आपण संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर आपण केडीएस नऊशे ब्याण्णव जिल्हा फुले दुर्व म्हणतात याचीही टोकन केले आणि जे अमेरिकन अजब गजब जे सोयाबीन आहे ज्याची पण चर्चा आहे त्याची पण आपण टोकन केले आता सिल्लोडवर मी हे बियाणं आणलं होतं तुम्हाला याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती टाकलेला आहे नवीन असतील त्यांना माहिती नसतं त्यामुळे त्यांनी मागचं चॅनल एकदा बघून घ्यायचं बियाणं आपण दहा किलो आणलं होतं जवळपास सात किलो बियाणा आपण याच्यामध्ये टोकन साठी वापरले म्हणजे इथं एक प्लॉट आहे आणि वरती याच्या कॅमेरामॅन आपले दाखवतील की वरी एक थोडासा प्लॉट आहे तर तिथं असं मिळून केडीएस जे नऊशे ब्याण्णव जे फुले आहे तर तिचं आपण आपण जे बियाणं टाकलेलं आहे ते सात किलो जवळपास याच्यामध्ये बियाणं टाकले तीन किलो आपल्याकडे उरलेलं बियाणं आहे आणि जे अमेरिकन अजब गजब जे बियाणं आहे तर ते जवळपास सव्वा दोन किलो आपण बियाण्याची टोकन केली तीन किलो आणलं होतं पण सव्वा दोन किलो लागले कारण बेड तिथं मोदकेचं आपल्याकडे शिल्लक होते त्यामुळे तिथं लावले बियाण्याची टोकन केली होती बघून घ्या आता हे बियाणं आपण टाकले मशीनचा सहा टोकन केले हे बेड चार फुटाचे आहेत दोन्ही या दोन्ही हे ड्रिपच्या ज्या नळ्या आहेत या दोन्हीच्या डिस्टन्स मधलं चार फूट आहे हे असं आणि हे जे दोन रोप आहेत याच्यामधलं अंतर जे सव्वा फूट आहे हे दोन्ही रोपाच्या मधलं अंतर सव्वा फुट आहे आणि टोकन यंत्राच्या सहाय्याचे टोकन केले तर आपण याच्यामध्ये दोन बिया वापरल्या होत्या तर कुठं डाळीमध्ये छोटं बारीक लहान मोठं बियाणं असल्यामुळं कुठं एक बियाणं उगवलंय कुठं दोन उगवलेत तर अशा पद्धतीने हे सोयाबीनचं बियाणं उगवलंय व्यवस्थित बघा लक्ष करून किती छान आता हा प्लॉट दिसत आहे ड्रिप वगैरे टाकून हे सगळं प्लॉट आतापर्यंत आपण डेव्हलप केलाय जे कोणी नवीन असतील त्यांनी मागचे व्हिडिओ पण एकदा बघत जा चॅनलवर कोणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जा व्हिडिओला लाईक कर जा कारण तुम्ही एक जर नुसती लाईक केली तर आम्हालाही पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा गुरुप येतो आणि आम्ही जे काही प्रयोग करतो ते तुम्हाला एक एक वर्ष पुढे घेऊन जातात कारण आम्ही जर यावर्षी हा प्रयोग केला हे सोयाबीन सक्सेस होतं का फेल होतं तर हे जर काही जरी झालं तर हे तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहे आणि ती सुधारणा तुम्ही पुढच्या वर्षी करू शकणार आहात कारण आमची जर काही चूक झाली तर आम्ही तुम्हाला लाईव्ह सांगू शकतो प्रत्यक्ष की ही आमची इथं चूक झालेली आहे तुम्ही हे सुधारणा करा त्यामुळं जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक पण करत जा तर आता हे केडीएस नऊशे ब्याण्णवचा हा प्लॉट आपण केलेला आहे आणि इथून पुढं आता याची ग्रोथ झाली याच्यानंतर आता आपण याचं खत व्यवस्थापन कसं ठेवणार फवारणीचं काय काय नियोजन असेल ती संपूर्ण माहिती या चॅनलवरती मी टाकणार आहे त्यामुळं आतापर्यंत ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद